नमस्कार, ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे बटर कसं बनवायचं अगदी इन्स्टंट। चला तर आता बनवूया, आता जास्त वेळ न घालवता। तर आता मी पातेल्यामध्ये तूप ओतते। तुम्ही म्हणताल तूप कशासाठी ओतत आहे हे, तर बघा तर पुढं मी काय काय करते ते। तर इथे मी भरपूर सारं असं तूप घेतलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हीसुद्धा घ्या। तर आता तुम्ही म्हणताल हिने तूप कशाला तापवलं असेल, तर आता हे तूप आपलं चांगलं असं वितळून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती। आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त आता बर्फ घालायचा आहे। बघू शकता मी वेळी झाली का काय बर्फ घालत आहे, मी सर्व तुपामध्ये बर्फ घालत आहे। तर हा बर्फ काय करायचा आहे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे, थंड करून घ्यायचं आहे तूप आपलं। आणि मग हळूहळू आपण त्याचं काय तयार होतं ते पाहूया। तर ह्या स्थितीमध्ये आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण बनवणार आहोत बटर बरोबर। तर हे आता मी मीठही घालून घेतलं आहे, कारण की मला विकतच्यासारखंच बटर करायचं आहे। यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। आणि आपल्याला बटर करायचं आहे यासाठी थोडंसं मी फूड कलर वापरलेला आहे, आणि हा फूड कलर मिक्स झालेला आहे आणि आपलं बटरही तयार होणार आहे। आता हे झाल्यानंतर याच्यातलं सर्व बर्फ आपण काढून टाकायचा आहे। तर यामधलं आपल्याला सर्व बर्फ काढून टाकायचा आहे। यामधलं पाणी ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आपलं हे बटर एकदम असं विकतच्यासारखंच होतं, नक्की तुम्ही करून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। तर यानंतर आपण हे सर्व बटर आपलं तयार झालेलं बघू शकता, हे पाणी सर्व निघत आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे छान असं, कारण की आपण याच्यामध्ये काही दुसरं वापरलेलं नाही आहे। पाणी हे सर्व ओतून द्यायचं आहे एका भांड्यात आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला सेट करण्यासाठी मी एक आता बाउल घेत आहे, किंवा तुमच्याकडं कुठलंही भांडं असेल ते घ्यायचं आहे। आणि याला सेट करून घेते आता थोडंसं। तर या पद्धतीने आपण सर्व सेट करून घ्यायचं आहे हे आपल्याला बटर। आणि याला आपण एक 10 ते 15 मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। जर आपल्याकडं फ्रीज नसेल तर आपण बाहेरसुद्धा ठेवू शकतो। आणि आपलं बटर तयार होईल, 10 मिनटं बाकी आहे आपल्या मुलांच्या फरमाईश फटाफट पूर्ण करण्यासाठी असं बटर तयार करायचं आहे। तर हे फ्रीजमध्ये ठेवूया आता। आपलं हे फ्रीजमधून काढल्यानंतर असं बटर तयार झालेलं आहे। आणि तुम्हाला कापही करून दाखवते किती सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे बटर आपलं, पाहू शकताय असे हे बटरचे आपल्याला काप झालेले आहेत। एक मी पीस तुम्हाला दाखवते सुद्धा कसा झालेला आहे आपलं बटर, अगदी विकतच्यासारखंच बटर तयार झालेलं आहे, असे मस्त स्लाईस झालेले आहेत तयार। तर आता आपण सर्व हे स्लाईस करून घेऊया। आणि आयत्या वेळेस आपण कसं बटरचा वापर करायचा, कसं तयार करायचं हे तुम्ही बघून तुम्ही शिकू शकताल। तर चला आता बटर मी कशात टाकते पाहूया। तर आजचा बेत तुम्हाला दिसतच आहे, आज मी बनवलेली आहे पावभाजी। आणि मुलांना मग घरात बटर नव्हतं, त्यासाठी मी एवढा पावभाजीचा राट घातलेला। आणि बटर नसल्यामुळे इमर्जन्सी काय करणार आहोत आपण, तर असं मस्तपैकी हे बटर तयार केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण टाकायचं आहे असं बटर मस्तपैकी, खूप छान असं बटर तयार झालेलं आहे आपल्याला। आणि मस्त मस्का लावलेला, आपले पाव भाजून घेतलेले आहे, आणि आमच्या अथर्वणीच पाव भाजलेले आहेत बरं का। छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि लिंबू, त्याच्यासोबत आपल्याला हवा आहे भरपूर असा कांदा। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आजचा, छान वाटला ना? आपली बटरची रेसिपी कशी वाटली झट किपट? तर यासाठी तुम्ही नक्की तयार करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि पटापट या पावभाजी खायला येत